आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यापुढे तंबाखू खाणार नाही, माफ करा. बळवंतराव झेले हायस्कूलच्या मुख्याध्यापकांची विनवणी, आंदोलकांनी चांगलंच झापलं. जयसिंगपूरचं बळवंतराव झेले हायस्कूल शनिवारी पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आलं. आंदोलकांनी मुख्याध्यापकांना घेराव घातला आणि प्रश्नांचा भडीमार करून सोडला. बळवंतराव झेले हायस्कूल प्रत्येक पंधरवड्यात चर्चेला येतं, पण वाईट चर्चेनं हे हायस्कूल गाजत आहे. मध्यंतरीच्या काळात स्थानिक समितीचे चेअरमन प्रकाश झेले यांनी एका शिक्षकाच्या कानशिलात लावली, शिक्षकानं माफी मागितली आणि यावर प्रकरणावर पडदा पडला. पण शाळा काही सुधारली नाही. आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या साक्षी राजेंद्र सावंत या विद्यार्थिनीला वर्गात घुसून माकडानं हातावर ओरबडलं आणि डोकीचे केस ओरबडले. कुमारी साक्षी भयभीत झाली आणि तिच्यावर 24 तास उलटल्यावर उपचार झाले. त्यामुळे मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी नातलग आले होते, पण मुख्याध्यापक निवांत आणि गायबच. आज संतप्त नागरिकांना मुख्याध्यापक के बिरनाळे आपल्या कार्यालयात आहेत याची माहिती लागली. हळूहळू क्रांती चौकात नागरिक जमले, लोकांचा संताप अनावर झाला. त्यांनी थेट बळवंतराव हायस्कूल गाठलं, मुख्याध्यापक के बिरनाळे यांना घेराव घातला. सर, वारंवार घटना घडतात असं का? असा प्रश्न विचारला. मुख्याध्यापक पुन्हा संतापले आणि आवाज चढवून आंदोलकांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला, पण संतापलेल्या तरुणांनी मुख्याध्यापक बिरनाळे यांना खडसावलं आणि यानंतर मुख्याध्यापक बिरनाळे महाशय नमले आणि त्यांनी आपली चूक कबूल करत विनवणी करू लागले. यापुढे मी असं करणार नाही, विद्यार्थ्यांकडे लक्ष देईन, असा गंभीर चुका आम्ही टाळू, अशी समजूत काढू लागले. यावर एक आक्रमक झाला, विद्यार्थी मरत आहेत, जखमी होत आहेत, बहुजन समाजाची मुलं शिकावीत म्हणून आम्ही तुमच्याकडे पाठवतो, हायस्कूलच्या स्थापनेच्या विचारांना तुम्ही हरताळ फासताय, असा संतप्त सवाल केला. तर दुसरा आंदोलक म्हणाला, सर तुम्ही शाळेत तंबाखू आणि गुटखा खाताय. सर म्हणाले, नाही नाही. आंदोलक म्हणाले, बिरनाळे सर तुमचे किस्से तपासतो. यावर बिरनाळे यांनी काढता पाय घेत एका शिपायाच्या हातात तंबाखू आणि गुटखा देण्याचा प्रयत्न केला आणि ही लबाडी आंदोलकांच्या नजरेत आली आणि बिरनाळे म्हणाले, मला माफ करा. आणि यानंतर स्कूल समिती शिक्षक यांनी बुधवारी बैठक घेण्यात येईल आणि शाळेच्या नैतिकतेच्या कारभारात सुधारणा होईल. तंबाखू खाणारे मुख्याध्यापक आणि गलथान कारभार आंदोलकांनी जनतेसमोर आणला.